खल्लारमध्ये अजब गजब कारभार असल्याचं उघड झालंय. रस्त्यावरील तुटलेला रपटा दुरुस्त होत असतानाही हे काम वाढवण्यात आलं. दोन मजूर लावून रपटा तोडला गेला. त्यानंतर सिटी न्यूज चमूने तेथील दौरा केला असता 5 ते 6 दिवसात रस्ता दुरुस्तीचं आश्वासन देण्यात आलं. ते आता पूर्ण करण्यात आलंय. मात्र पुढे येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचं दान पदरात पाडून घेण्यासाठीची ही कवायत सुरू असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. खल्लार येथील बौद्ध विहारामागील रस्त्यावरील रपट्याची ही कहाणी आहे. हा रस्ता शाळा, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांना गावाशी जोडतो. त्या रस्त्यावरील रपटा तुटला. हा तुटलेला रपटा दुरुस्त केल्याने थोडक्यावर भागलं असतं. मात्र सरपंचांनी दोन मजूर लावून हा रपटा तोडला व काम वाढवलं. त्यानंतर सिटी न्यूजचे चमू तेथे पोहोचले असता 12व्या व 13व्या वित्त आयोगातून ही दुरुस्ती करू व तीही 5 ते 6 दिवसात असं आश्वासन देण्यात आलं. हे जे नालीच्या आपल्या बौद्ध आपल्या पुतळ्याच्या मागं जी नाली आहे त्या बौद्ध विहाराच्या मागं त्याच्यावर रपटा ऑलरेडी तयार होता. त्याला फक्त छिद्र पडलं होतं. तुम्ही ते छिद्र न बुजवता तुम्ही रपटा म्हणजे फोडून घेतला. तुमच्यापाशी त्या गोष्टीचं एस्टिमेट तयार होतं का? त्याच्यानंतर मी 4 कंप्लेंट दिल्या. त्याच्या 4 कंप्लेंट दिल्या. तुम्ही ते का तयार करणार? किती सांग ना. ते जे आहे ते पुतळ्या मागचं आपण 13 वित्तामधून रोड घेतलेला आहे आणि हा आणि नाली घेतली आहे त्यासाठी. आणि इथं कसं होतं कारण इथं आणि म्हणजे डेलीवाले समजा सचिव नव्हते परमनंट, त्यामुळे ॲडिशनल चार्ज होता. त्यामुळे तो त्रास थोडा 2-3 महिने आम्हाला झाला ग्रामपंचायतला. आता परमनंट सचिव आले आहेत. आता बस या 1 महिन्यात आपण काम लावणार आहोत त्याला. ही दुरुस्ती झाली मात्र खर्च वित्त आयोगातून न होता सामान्य फंडातून झाला. थोड्या खर्चावर भागत होतं ते 6 ते 7 हजार रुपये खर्च करण्यात आले. आता 5 महिन्यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीचं दान पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत प्रशासनाचा आहे. गेल्या 5 वर्षात कोणतीही विकास कामं झाली नाहीत. 5 वर्षातील हे पहिलं काम असून आम्ही नागरिकांसाठी सोयीची कामं करत असल्याचा आव आता आणला जातोय. कारण पुढे 5 महिन्यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. प्रहार पक्ष चांदूर बाजारच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी तेजस्वी पवार यांना निवेदन देऊन ती मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची मागणी प्रहारने केली आहे. संत्रा उत्पादक शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी नापिकीबाबत एकरी 50 हजार रुपयांची मागणी केली आहे. विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, उपायुक्त चिमाजी, राजपत्रित अधिकाऱ्यांसह विभागीय आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी हाती झाडू घेऊन स्वच्छता अभियान राबवलं. कार्यालयाचा परिसर झाडून स्वच्छ केला. स्वच्छ भारत अभियानाचा पुरस्कार करत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हे अभियान राबवलं. संत गाडगेबाबांची कर्मभूमी असलेल्या अंबानगरीत मोठ्या प्रमाणावर हे अभियान राबवलं जात आहे. खुद्द गाडगेबाबांनी हाती खराटा घेऊन स्वच्छतेचा संदेश दिला होता. धन्यवाद. अमरावती महसूल विभागामध्ये माननीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली आम्ही भारत स्वच्छता अभियान सुरू केलेलं आहे आणि त्याचे एक भाग म्हणून आज आम्ही आमच्या कार्यालयामध्ये स्वच्छता मोहीम आखलेली आहे. नुसतं कार्यालयामध्ये नाही तर स्वच्छता मोहीम आम्ही प्रत्येक कर्मचाऱ्याच्या बसण्याच्या टेबलपासून सुरू केलेली आहे आणि सर्वात अगोदर आमचे कर्मचाऱ्यांनी आपापली टेबल साफसफाई केलेली आहे. आणि नुसती साफसफाई नाही आहे तर जे काही आहे 6 बंडल सिस्टीमप्रमाणे त्याची स्वच्छता मोहीम आखलेली आहे आणि आम्ही आमचं कार्यालय परिसरसुद्धा आज स्वच्छ केलेला आहे. आणि याचंच एक पुढं विस्तारित भाग म्हणजे पूर्ण आम्ही आमचं डिव्हिजन या स्वच्छता मोहिमेमध्ये व्यवस्थितपणाने म्हणजे चांगल्या ह्याच्याने काम करू आणि अमरावती विभाग हे इतर विभागापेक्षाही चांगलं स्वच्छता मोहिमेमध्ये अग्रेसर राहील आम्ही असं प्लॅनिंग केलेलं आहे. आणि त्याचा एक भाग म्हणून आज सुरुवात केलेली आहे. यापूर्वी महानगरपालिकेच्या अंतर्गत एक स्वच्छता मोहीम 2-3 दिवसापूर्वी झालेली होती. तसं प्रत्येक कार्यालय स्वच्छता मोहिमेमध्ये भाग घेऊ आणि नुसतंच ही अशी मोहीम नाही आहे तर प्रत्येक कार्यालयामध्ये टॉयलेटची व्यवस्था, बसण्याची व्यवस्था, परिसराची स्वच्छता, सुशोभीकरण
इतर सार्वजनिक ठिकाणीची स्वच्छता याची आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे आणि मी सर्व अमरावती विभागातील नागरिकांना आवाहन करतो की कृपया आपण त्याच्यामध्ये होल हार्टेडली सहभागी व्हा। प्रहारच्या वतीने एकाच दिवशी 3 आंदोलन करण्यात आली आहेत। अमरावती चांदूर बाजार तसेच अचलपूर येथील पक्ष कार्यकर्ते या आंदोलनांमध्ये सहभागी होते। चांदूर बाजार व अचलपूरच्या प्रहार कार्यकर्त्यांनी वीज वितरण विभागात ठिय्या आंदोलन केलं। अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात ठिय्या देऊन फटाके फोडले। ग्रामीण मधील भारनियमनाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। ग्रामीण भागात तीव्र भारनियमन केलं जातं, या विरोधात प्रहार पक्ष चांदूर बाजार व अचलपूरच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वीज वितरण विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात ठिय्या दिला व फटाके फोडले। निसर्गाच्या लहरीपणाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय, शिवाय भारनियमनामुळे शेतीला पाणी देणं कठीण झालंय। या समस्येचं निराकरण करण्याच्या मागणीसाठी प्रहारने हे आंदोलन केलं। अधीक्षक अभियंत्यांशी संतप्त चर्चा प्रहारने केली, यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांना आश्वासन देऊन शांत केलं। कार्यालयात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता हे उल्लेखनीय। परिस्थितीत आपण ह्या ज्या मागण्या आहेत ह्या आम्ही समजतो की ह्या खूप अंतराच्या मागण्या, पण आज आम्हाला शेतीला पाणी द्यायसाठी उपलब्ध करण्यासाठी तुम्ही काय ट्रान्सफॉर्मर गेलेला दिले तुमच्यासाठी, तुमची 35 ट्रान्सफॉर्मरची मागणी आहे, 35 ट्रान्सफॉर्मर फेल आहे तिथले, मी काल 20 ट्रान्सफॉर्मर गिरीला अलॉट केले। कधी देणार तुम्ही? तो उपकार गिपकार करून आले का? आणि हा अधिकारी वर्ग तुमचा साहेब फक्त पैशाच्यासाठी करतो, कष्टकार कुठं मरून राहिला हे पाहतच नाही का? अहमदनगर जिल्ह्यातील हत्याकांडाची चौकशी करून तात्काळ आरोपींना अटक करावी अशी मागणी प्रहार पक्ष अमरावतीच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। प्रहार पक्ष अमरावतीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। पाथर्डी हत्याकांडातील आरोपींना तात्काळ पकडण्याची मागणी प्रहारचे जिल्हा प्रमुख धोटू महाराज वसू यांच्या नेतृत्वात करण्यात आली। मागील 10 तारखेला जी ग्राम जवळखेड येथे जी दलित हत्याकांडाची घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय असून या लोकशाहीला काळीमा फासणारी आहे। या शतकात जर दलितांवर असा अत्याचार होत असेल, अन्याय होत असेल, तर सर्व संघटनांनी मिळून, सर्व प्रहार कार्यकर्त्या मिळून आम्ही या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करतो आणि त्या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी व त्यांच्यावर जास्तीत जास्त अशी कारवाई व्हावी या मागणीकरता आम्ही आता कलेक्टर साहेबांना निवेदन दिले। त्यानंतरही आम्ही यानंतर तीव्र आंदोलन करू, तरी त्या आंदोलनातूनही जर त्यांच्या आरोपीला अटक होत नसेल तर आम्ही स्वतःला सर्व प्रहार कार्यकर्ते पूर्ण जिल्ह्यातून अटक सत्र चालू करू आणि जेल भरू आंदोलन करू असा इशारा आम्ही आता कलेक्टर साहेबांना दिलेला आहे, त्याबद्दल आम्ही निवेदन देण्यास आलो। आता बघूया काही धार्मिक बातम्या। भाजी बाजार येथे श्री लक्ष्मीनारायण मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिकोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। 1 ते 8 नोव्हेंबर दरम्यान आयोजित कार्तिकोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन आहे। भाजी बाजारातील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात शनिवारपासून कार्तिकोत्सवाला सुरुवात झाली आहे। काकडा आरतीपासून उत्सवातील धार्मिक विधींना सुरुवात झाली। श्री लक्ष्मीनारायणाला पवमानाचा अभिषेक करण्यात आला व तुलसी दल वाहण्यात आले। याशिवाय वैष्णव सांप्रदायिक भजन, देवी भागवतावर प्रवचन, विष्णू सहस्त्रनाम असे दिवसभर कार्यक्रम चालणार आहेत। या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे। Right.
दीपावली नंतर तुलसी विवाह लावले जातात। रामपुरी कॅम्प मध्ये तुलसी विवाह दरवर्षी लावला जातो, त्याप्रमाणे यंदाही 2 नोव्हेंबरला भव्य तुलसी विवाहाचे आयोजन करण्यात आले। साई टेऊराम दरबार येथे विवाह सोहळा 11 वाजता असून आशीर्वाद समारोह रविवारी दुपारी 2 ते 4 वाजेदरम्यान होणार आहे। या विवाहाला वराडी म्हणून येण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। नवसारीच्या प्रभाग क्रमांक 7 मधील स्वच्छता कामगारांनी मनपा उपायुक्तांना निवेदन दिलं। नवीन ठेकेदाराला या प्रभागाचा ठेका मिळालाय। या कामगारांना 271 रुपये प्रति कामगार ठेका मिळाला आहे। या ठेकेदाराला 271 रुपये प्रति कामगार दर दिवशी असा ठेका मिळाला आहे, परंतु ठेकेदार 150 रुपये रोजाप्रमाणे पैसे देतोय, अन्यथा काम करू नका अशी धमकावणी ठेकेदारांनी दिली आहे। ठेकेदार शिंदे यांच्या या दादागिरीमुळे कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे। या विरोधात या कामगारांनी निवेदन दिलंय। प्रभाग क्रमांक 7 में हम 8-8 साल से सब मजदूर 30 मजदूर पूरे काम साफ सफाई का काम करते आ रहे हैं, और अभी नवी ठेकेदारी में जो नवा ठेका जो खुला है इसमें 271 रुपये रोज है, तो नवा ठेकेदार 271 रुपये ना देते हुए हमारे को 150 रुपये रोजंदारी देने का कबूल करा है। अगर तुमको काम करना है तो करो, या तो मत करो, मैं दूसरे मजदूर लेता हूँ। इसके तो हम इतने सालों से जो काम कर रहे हैं हम कहाँ जाएंगे, ये हमारी रोजी रोटी का पेट पानी का सवाल है। वो बोलते हमने ठेका कम लिया, तो महानगर पालिका उन्होंने ठेका कम ले दी, इसमें हमारी क्या गलती, उनको किसने बोला ठेका कम लेने की, उन्होंने लिए ये उनका प्रॉब्लम है। तो हमने अभी मवाची साहब का उपायुक्त साहब को जो ये निवेदन दिए है, तो सोमवार तक के उपायुक्त साहब ने इस पर एक्शन लेना चाहिए, ऐसे हमारी इच्छा है। और हमारे को पूरा 271 रुपये रोजंदारी पर डे मिलना चाहिए, पूरे 30 मजदूर लेबर लगना चाहिए नियम अनुसार सब, और पीएफ वगैरह नियम अनुसार सारा कटौती होना चाहिए। यार मेरे पास में रखा हुआ है जिसमें 8 235 पुराने ठेकेदार ने हम 235 दिया, जिसमें स्वप्निल जोंदड़े का जिसमें 2.5 बैंक से पेमेंट होने के औड़त पत्र और मेडिकल चार्ज, मेडिकल चार्ज ऐसा है बोलिए, हमारा सब कटता लेकिन हमारा कोई मेडिकल नहीं होता, हमको कुत्ता काटता, हमको काट चुपता, हमको सुई चुपती, हमारा कोई जवाबदार नहीं। तुम बोलते अपने पास से खर्चा करो, तुम बोलते ऐसा भी तुम्हारा देखते रहो, हमको हमारे काम करो ना, ऐसा भी हम बंद कर रहे हैं काम पैसे, हमने कहा जाना 10 साल से हम ठेके में काम कर रहे हैं, 40 रुपये रोज से काम कर रहे हैं, और हमको दूसरा काम भी नहीं आता है, जो हम ठेके का काम भी है इसका संतरे का काम नहीं कर सकते, हमारे समाज में सिर्फ ये झाड़ू का काम करते हैं। सिटी न्यूज वर दररोज पहाटे 5 वाजता देवदेवतांच्या सिद्ध मंत्रांचा लाभ प्रेक्षकांना घेता येणार आहे। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महामृत्युंजय जपाचा लाभ प्रेक्षकांना घेता येणार आहे, त्या योगे दृक्श्राव्य भक्ती करता येणार आहे। याशिवाय गायत्री मंत्र, हनुमान चालीसा, शिव आराधना मंत्र अशा विविध सिद्ध मंत्रांचं प्रसारण सिटी न्यूज वर पहाटे 5 वाजता सुरू करण्यात येत आहे। इस मंत्र के नियमित श्रवण व उच्चारण मात्र से अमंगल, दुर्घटना, दुर्भाग्य व विपत्तियां मानव मात्र से कोसों दूर रहती हैं। ये जीवन में सुख, शांति व समृद्धि लाता है। हम त्रिनेत्रधारी भगवान शिव की आराधना करते हैं, जो सुगंधि के कोश हैं, जो सभी का पोषण कर वृद्धि प्रदान करते हैं। त्र्यम्बकं यजामहे सुगंधिं पुष्टि वर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्यो मुक्षीयमामृता।